नमस्कार, माझं नाव आराध्या अंकुश डोईफोडे, वर्ग चौथी शाळा MRDA जिल्हा जालना। माझा विषय आहे शेतकऱ्याचे मित्र। जमिनीला म्हणतात शेतकऱ्याची आई, तरी आमच्या शेतकऱ्यांचे विकास का नाही? लोकांच्या पोटासाठी दिवसभर राबतो, स्वतः मात्र चटणी भाकरीवर जगतो। कष्ट करून सुख यांच्या नशिबात नाही, दोन नवीन कापडे यांच्या अंगात नाही। शेतकरी सुखी तर जग सुखी। आपला भारत देश हा 80% कृषीप्रधान आहे। भरपूर लोकांच्या शेती या परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे। जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी। जर आपल्या या शेतकरी बांधवाने शेतात काही पिकवले नाही, तर आपण काय खाणार, आपण कसे जगणार, असा प्रश्न मला नेहमी पडतो। आपला हा शेतकरी बांधव दिवसभर रात्रभर शेतात कष्ट करतो। म्हणूनच तर म्हणतात, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती। आमची शेती आमची माती, पिकू इथे माणिक मोती। शेतात कष्ट करून निसर्ग गोपतो, दुष्काळाच्या भीतीने शेतकरी कापतो। मी शेतकरी झालो यात माझा काय गुन्हा, दोबार पेरणी करून कष्ट करायला लावतो पुन्हा। शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, सावकाराच्या त्रासापासून याची सुटका नाही। हे परमेश्वर, तू जरी कोपला पण मी हरणार नाही, येणाऱ्या संकटाचा सामना करेल पण फास घेऊन मरणार नाही। या जिद्दीने आज भारतीय शेतकरी प्रगती करत आहे, अशा शेतकरी बांधवाला माझे अभिवादन। जय जवान जय किसान, धन्यवाद।